लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं दिल्ली येथे एका कार अपघातात निधन झालं. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची प्रथम पुण्यतिथी पाथर्डी शहरासह तालुक्यात विविध समाज उपयोगी उपक्रमानं साजरी करण्यात आली. पाथर्डी शहरातील नाईक चौकात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारक कृती समितीच्या वतीनं सकाळी प्रतिमा पूजन करून अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुनील पाखरे, नागनाथ गर्जे, राजेंद्र बिडकर, फैयाज पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शहरातील कोरडगाव चौकातील भानुप्रयाग हॉटेलजवळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, ॲडव्होकेट प्रतीकदादा खेडकर, रोहित पुंड, राम जाधव, भैया थोरात, डॉ सुरेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे आणि जगदंब युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीकदादा खेडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय क्षेत्रातील आज 3 जून पाथर्डी तालुक्यात नव्हे सर्व महाराष्ट्राचं दैवत असणारे मेला जोशी आदरणीय लोकनाथजी मुंडे साहेबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि तालुक्यात पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी साहेबांचं स्मरण म्हणून कार्यक्रम आयोजित केलेले आहे. खूप ठिकाणी समाज उपयोगी वृक्षारोपण असेल, रुग्णांना मदत असेल, अशा साहित्य वाटप असेल, असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी प्रतीकदादा खेडकर यांचे सर्व मित्र या ठिकाणी साहेबांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला तिथे आयोजित केलेला आहे. तिथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. साहेबांच्या सर्व आठवणींना उजाळा देण्यात आलेला आहे. लोकनेता बहुजन समाजाचा एक समाजात राहते, बहुजन समाजाचा पण नेता होता. मुंडे साहेब 26 तारखेला सत्पदविधी घेतात दिल्लीला, 27 तारखेला आम्ही दिल्लीला गेलो, 28 आमची भेट झाली. 2.5 तास आम्ही बैठक केली त्यांच्या संघात. काय गप्पा मारल्या आमच्या आयुष्यातली ती शेवटची बैठक ठरली. मुंडे साहेब एवढा मोठा नेता, त्यांची आणि आमची उंची जर बेरीज जर केली तर त्यांच्या तळपायात की आमची उंची नाही, तरी पण इतकी किंमत देत होते सर्वसामान्य कार्यकर्त्याला. असा नेता होणे नाही. आणि हा नेता गेल्यामुळं ओबीसी समाजाने अख्ख्या राज्याची नुकसान झालेली, फार मोठी हानी झालेली. आणि अशा नेत्याला आपण आज म्हणजे श्रद्धांजलीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलो. खरंतर मुंडे साहेबाचं नाव ह्या वास्तूला आम्ही लोकनाथराव मुंडे नगर भवापूर सगळ्यांनी मिळून दिलं. आणि योगाने आज या ठिकाणी या चौकाला त्यांचं नाव देण्यात येते. पुढं पुढं त्यांचं नाव द्यावं असं इतकं मन भरून येतं की मुंडे साहेबाचं प्रत्येक ठिकाणी नाव द्यावं असं वाटतं की असा लोकनेता होणे नाही. तर पाथर्डी येथील नवीन बस स्थानकासमोरील चौकास लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब नामकरण करण्यात आलंय. भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांच्या हस्ते या चौकाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, गटनेते नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, दिनकरराव पालवे, जिल्हा परिषद माजी सदस्य सोमनाथ खेडकर, अमोल गर्जे, पंचायत समिती माजी सदस्य भगवान आव्हाड, माजी नगरसेवक अजय भंडारी, ज्येष्ठ नेते अशोक चोरमुले आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी.